विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन सभागृहांचा अभ्यास करत आहोत. महाराष्ट्र विधिमंडळाची दोन सभागृह विधानसभा व विधान परिषद यांचा अभ्यास आपण तुलनात्मक दृष्टीने करत आहोत. म्हणजेच या दोन सभागृहांतील फरक आपण काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेत आहोत. यातील प्रतिनिधित्व, सभागृह, निवडणूक पद्धत आणि सदस्य संख्या याचा अभ्यास आपण केला. आता आपण कार्यकाल पाहूया. विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. म्हणजेच 2014 साली झालेल्या निवडणुका या 5 वर्षांनी 2019 साली झाल्या आणि आता त्या 2024 साली होतील. तर विधान परिषदेचा कार्यकाल, विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. म्हणजेच विधान परिषद पूर्णतः कधीही बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी ठराविक उमेदवार निवृत्त होतात व तेवढ्याच जागांसाठी पुन्हा एकदा निवडणुका होतात. अशा प्रकारे विधान परिषद सदस्यांना 6 वर्षांचा कालावधी मिळतो. पात्रता लक्षात घेऊया. विधानसभेसाठी आणि विधान परिषदेसाठी पात्रता थोड्याशा सारख्याच आहेत. पहिली पात्रता, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. विधानसभेसाठी त्या व्यक्तीचं वय 25 असावं, तर विधान परिषदेसाठी त्या व्यक्तीचं वय 30 वर्ष पूर्ण असावं. आणि संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या पात्रता त्या व्यक्तींनी पूर्ण केलेल्या असाव्यात. आता आपण या दोन सभागृहांच्या अध्यक्षांची माहिती घेऊया. विधानसभा सदस्य म्हणजे 288 सदस्य निवडून आल्यानंतर आपल्यापैकी एकाला अध्यक्ष तर एकाला उपाध्यक्ष म्हणून निवडून देतात. आणि विधान परिषदेमध्ये 78 सदस्य हे आपल्यापैकी एकाला सभापती आणि एकाला उपसभापती म्हणून नेमून देतात. आता अधिकार आणि कामे पाहूयात. विधानसभेला राज्यसूची व समवर्ती सूचीत कायदे करणं, शासनाच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणं, वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणं, मंत्रिमंडळ कामकाजावर नियंत्रण ठेवणं अशी कामं करावी लागतात. तर विधान परिषदेला मंत्रिमंडळ कामकाजावर नियंत्रण ठेवणं, मंत्र्यांना प्रश्न विचारणं, चर्चा करणं, विधेयकावर चर्चा करणं व दुरुस्तीचा अधिकार दिलेला आहे. अशा प्रकारे आपण विधानसभा व विधान परिषद यातील फरक काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेतला. ज्याप्रमाणे देश पातळीवर संसद कार्य करते, कायदा निर्मिती करते, त्याचप्रमाणे राज्य शासन पातळीवर विधिमंडळ, विधिमंडळाची ही दोन सभागृह एकत्रितरित्या कायदा निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात आणि आपल्या राज्य शासनाचा कारभार चालवतात. धन्यवाद.